परभणीतल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राज्यपाल के विद्यासागर राव, महसूल मंत्री एकनाथ खडसे, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. यावेळेला विविध शाखातल्या 3,800 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. जलसंधारण आणि कृषी क्षेत्रातल्या अमूल्य कार्याबद्दल मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे यांना कृषी रत्न या पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं. विजय बोराडे यांना कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि जलसंधारण आणि कृषी क्षेत्रात अमूल्य कामगिरी करण्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. शिक्षणाच्या संदर्भात परिसरातील समाज व पर्यावरणाशी प्रत्यक्ष सहभाग, बांधिलकी व मूलभूत मानवी मूल्यांशी सखोल नाते या तिन्ही स्तरांचा एकत्रितपणे अंतर्भाव असणारी शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने आज आपल्या बहुसंख्य शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध नाही.